नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी येते, कारण काँग्रेस नेते सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीमध्ये सत्तेत सहभागी असूनही काँग्रेस नेत्यांना विचारात घेतलं जात नसल्यानं ते नाराज झालेले आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळतं आणि त्यामध्ये नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी असून सुद्धा आपल्याला विचारात घेतलं नाही म्हणून काँग्रेसचे नेते नाराज आहेत. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, एकीकडे दावा केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे, मात्र काँग्रेसची ही नाराजी बघितली तर कुठेतरी सत्तेच्या ह्या गाडामध्ये, सारीपाटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाच मातबर असल्याचं दिसतंय. काय सांगाल एकंदरीत या घडामोडींबद्दल? हे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्यानं हेच चित्र दिसतंय की एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रिमोट कंट्रोल या सरकारवर आहे अशी चर्चा आहे. आणि ही चर्चा आता साधार आहे हे स्पष्ट झालं आहे, कारण परवाच राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला महत्त्व दिलं जात नसल्याची जाहीर तक्रार केली आणि ऑल इज नॉट वेल हे स्पष्ट झालेलं आहे. या सरकारची स्थापना झाली तेव्हापासून मंत्रिपदाचा विषय असेल त्यात आपल्याला डावलल्या गेल्याची काँग्रेसची भावना आहे. त्यासोबतच नुकताच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला दोन उमेदवार द्यायचे होते, पण त्यांना एक उमेदवार मागे घेण्याची विनंती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली, त्यानंतर काँग्रेसला माघार घ्यावी लागली. त्यासोबतच आपण बघतो अनेक वेळा की बाळासाहेब ठाकरे स्मारक दादर इथलं आहे, तिथं अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठका होतात आणि त्यातले राज्यासंदर्भातले अनेक महत्त्वाचे डिसिजन्स घेतले जातात असं दिसून आलेलं आहे. मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेत काँग्रेस कुठं आहे असा प्रश्न देखील विचारला जातो आहे आणि म्हणूनच काँग्रेसच्या नेत्यांनी परवाच्या दिवशी एक बैठक घेतली होती. सुनील केदार जे काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्व दिलं जात नाही आहे अशी सगळ्याच मंत्र्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर हे सगळे मंत्री आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि आपलं काय म्हणणं आहे त्याबद्दल सांगितलं ते उद्धव ठाकरेंना सांगणार आहेत. पक्षाची ध्येयधोरणं असतील किंवा निर्णय प्रक्रिया असेल ह्याचा सरकारमध्ये विचार केला जात नाही, विशेषतः अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांचं अधिक महत्त्व आहे आणि मंत्र्यांना कमी महत्त्व दिलं जातं अशी देखील एक तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांची आहे आणि या सगळ्या तक्रारींचा पाढास ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाचून दाखवणार आहेत. अर्थात याच्यानंतर तरी काँग्रेसच्या नेत्यांची मंत्र्यांची नाराजी दूर होती आहे का हे पाहावं लागेल. संदीप, अगदी, आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद विवेक तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूया पुढची बातमी. चक्रीवादळाच्या तडाख्यातून आम्हाला सावरू द्यायचं असेल तर आधी राजकीय दौरे थांबवा अशी विनंती शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. रोज एक मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचा दौरा होतोय, प्रशासनानं दौरे नियोजन करायचं की लोकांना मदत करायची असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केलेला आहे. आपण बघितलं की श्रीवर्धन असेल, अलिबाग असेल, रायगड जिल्हा असेल, या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळानं थैमान घातलं आणि या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. लोकांच्या घरांचं नुकसान झालं, लोकांच्या शेताचं नुकसान झालं, फळबागांचं नुकसान झालं आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा केला, शरद पवारांनी दौरा केला, देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला आणि हेच दौरे आता थांबवा अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केलेली आहे. काय म्हटले जयंत पाटलांनी बघूया. निसर्ग चक्रीवादळ येऊन जवळपास आठवडा पूर्ण झालाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही ग्रामीण भागात जी मदत खऱ्या अर्थानं पोहोचायला पाहिजे ती अजूनही पोहोचत नाही. मंत्री असो किंवा विरोधक असो, दौरे खूप चाललेत पण खरी मदत अजूनही पोहोचायला बराच वेळ आहे. आपल्यासोबत भाई जयंत पाटील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. पण काय अवस्था सध्या कोकणाची सगळी, रायगड आणि रत्नागिरीची? विशेषतः या चक्रीवादळाचं जास्त नुकसान हे रायगड जिल्ह्यात झालं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सिवर्धनपासून नागावपर्यंत जो किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात आज नुकसान झालेलं आहे. लाखो झाडं आज पडलेली आहेत, आपण 7-8 दिवस या ठिकाणी आहात ते बघितलेलं आहे. परंतु हे झाडं पडल्यानंतर मी सातत्यानं या ठिकाणी आपल्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सातत्यानं मी सरकारला विनंती करतो आहे की जी झाडं पडलेली आहेत त्याची झाडं निहाय अशी तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करा आणि ते झाडं उचलण्याची पहिली यंत्रणा करा. ती अजून काही इथे प्रभावीपणे झाली नाहीत आणि त्या पद्धतीनं आजसुद्धा
जी झाडं उचलायला पाहिजेत. तर एका वाडीत मी आता माझ्या वाडीत आहे, घरासमोर आहे, तुम्ही बघता झाडं किती पडलेली आहेत. गेले 8 दिवस मी वाडी माझी साफ करत होतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आज शासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करते मी सातत्यानं करोनापासून सांगत आलेलो आहे आणि आजसुद्धा ती करते आहे. पण आज अडचण झाली आहे, दौऱ्यांची अडचण झालेली आहे. बाबा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला की राष्ट्रवादीवाले करतात, राष्ट्रवादीचा दौरा केला की आज पुन्हा काँग्रेसवाले करतात, या तिघांनी केला की विरोधी पक्षवाले येतात. आता आम्हाला वाटतं मी या सगळ्या संकटामध्ये दौरे न करण्याचा निर्णय घेतला की या ठिकाणी बसून शासकीय यंत्रणा कशी प्रभावी राबवता येईल आणि त्यांना मिळणाऱ्या अडचणी आपण दिल्या पाहिजेत, पुरवल्या पाहिजेत, ही भूमिका माझी राहिलेली आहे. तुम्ही जे म्हणतात की प्रशासनाने जी मागणी केली ती पुरवली पाहिजे, अजूनही विजेचे खांब नाही आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे पत्रे नाही आहेत, धान्य देण्याचं या ठिकाणी सरकारने कबूल केलं आहे, अजून धान्य पोहोचलेलं नाही आहे. नाही, याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की कालपासून पोल यायला सुरुवात झालेली आहे, पोल येत आहेत. पोल जाण्यासाठी जे रस्ते पाहिजे होते प्रचंड झाडं पडलेली आहेत, त्याच्यामुळे वाहतुकीचं पहिल्यांदा आम्ही नियोजन करायला मागतो आहे. मी सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यालयाशी, प्रांताच्या कार्यालयाशी, प्रत्येक तहसीलदारांबरोबर मी स्वतः संपर्क साधत आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांच्याबरोबर कुठल्या अडचणी आहेत त्या बघतो आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, कोकणवासियांसाठी आणि निसर्ग चक्रीवादळामध्ये ज्यांचं नुकसान झालंय अशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते मदत करणार आहेत. मदतीच्या धनादेशाचं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून वाटप होणार आहे. अलिबाग मुरुड इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या दुसऱ्याच दिवशी कोकणचा दौरा केलेला होता आणि यामध्ये त्यांनी त्या सगळ्या नुकसानीची पाहणी केलेली. आता उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 1 दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते मदतीचं वाटप करणार आहे. मदतीचा धनादेश ते शेतकऱ्यांना पोहोचवणार आहेत. अलिबाग आणि मुरुड या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन अशा अनेक ठिकाणी या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एकीकडे जयंत पाटील जे शेकापचे नेते आहेत, त्यांनी काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतशी बोलताना मागणी केली होती की पहिल्यांदा नेत्यांनी दौरे थांबवायला पाहिजेत, यंत्रणेला लोकांना मदत करू द्यायला पाहिजे. कारण मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा झाला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा झाला आणि या दौऱ्यांमध्ये शासकीय यंत्रणा अडकून राहिली, त्यामुळे लोकांपर्यंत मदत जेवढ्या तातडीनं व्हायला पाहिजे ते होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे या दौऱ्यावर जात आहेत आणि अलिबाग मुरुड इथं त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 1 दिवसांचा त्यांचा दौरा आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते मदतीचं वाटप करणार आहेत, मदतीचा धनादेश ते शेतकऱ्यांना देतील. या सगळ्यामध्ये थेट शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा प्रकारची मागणी पुढे येत होती, कारण आत्ता त्यांना पैशांची आवश्यकता आहे. घरातलं धान्य वाया गेलेलं आहे, घरांचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, अनेक फळझाडं सुद्धा उद्ध्वस्त झालेली आहेत, मोठमोठ्या फळबागा उद्ध्वस्त झालेत आणि या सगळ्यामध्ये आता शेतकऱ्यांना थेट मदतीची गरज होती. त्यासाठीच उद्या मुख्यमंत्री 1 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करणार आहेत, मदतीच्या धनादेशाचं वाटप करतील. यानंतर बघूया पुढची बातमी. मालेगाव बाजार समितीमध्ये आजपासून शेतमालाचे लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हमाल, मापारी आणि व्यापारी येत नसल्यानं लिलाव बंद करण्यात आले. लिलाव बंद झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. शेतकऱ्याची मुलगी असो किंवा मुलगा, त्यांची शेतीशी नाळ कायम जोडलेली असते. मुलीचं शेत हे सोबतच त्या शेतामध्ये राबणाऱ्या बापाशी सुद्धा एक वेगळं नातं असतं. लग्न झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या शेतीशी कायमचं नातं तुटणार असल्याचं पाहून नववधूने वराकडे सासरी जाण्याअगोदर माहेरी वडिलांच्या शेतामध्ये शेवटची पेरणी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि वराने सुद्धा पत्नीचा मान राखत या नवदाम्पत्यानं शेतात जाऊन भुईमुगाची पेरणी केली. मुलगी आणि वडील यांचं शेतीशी असलेलं भावनिक नातं सांगणारी ही आगळी वेगळी घटना घडली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये संदीप आणि करुणा यांनी पित्याच्या शेतामध्ये भुईमुगाची पेरणी केली आहे. मुलीनं शेतात पेरणी केल्याचं पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे.
माझे वडील शेती करतात आणि मी पण बहुतेक वेळा त्यांच्यासोबत शेती केलेली आहे. तर मी आता माझं लग्न झालं आणि मी माहेरून सासरी जाणार आहे, तर मग माझी एक इच्छा होती की जाता जाता वडिलांच्या शेतात काहीतरी पेरून जावं. तर मी माझ्या पतीला सांगितलं, त्यांनी ते मान्य केलं आणि तेही माझ्यासोबत शेतात भुईमुंग पेरण्यासाठी आले. आमची शेतीशी नाळ जुळलेली आहे. माझे सासू सासरे पती शेती करता, आमच्या दोघांचं पण शिक्षण झालेलं आहे. तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही पण शेती करणार आहोत. लग्न पार पडल्यानंतर माझ्या पत्नीने एक इच्छा व्यक्त केली होती की माहेरवरनं मी सासरी जाणार आहे, तर सासरी गेल्यानंतर मी माहेर येऊन परत शेती करता येणार नाही, तर मी इथे लहानची मोठी झालेली आहे, तर मला शेवटचं इथे काहीतरी पेरायचं आहे. तर मी तिला बोललो की ठीक आहे चालेल. लग्न पार पडल्यानंतर आम्ही दोघेही भुईमुग, तिची इच्छा होती म्हणून मी तिच्या इच्छेला सहमती देऊन आम्ही दोघेही तिथे भुईमुग पेरण्यासाठी गेलो. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही दोघांनी तिथे पेरणी केली आणि त्यानंतर आम्ही दोघंही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे दोघं पण शिक्षित आहोत, पण आम्हाला यानंतरही शेती करायची आहे. मुलाने जे केलं शेतामध्ये पेरणी सुनबाईने आणि माझ्या मुलाने, तर ते मला खूप आवडलं. ते काही परंपरा अशीच चालली पाहिजे. आणि शेतकऱ्याची मुलगी आहे आणि इथून पुढे ते शेतीच करणार आहे. आम्ही शेतकरी माणसं आहोत, तर इथून पुढे शेतीच करणार आहे आणि सर्वश्रेष्ठ शेतीच झालेली आहे. नोकरी काहीतरी निमित्त झालं आता, तर इथून पुढे शेतीच होणार. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे बीडमधली. बीडमध्ये वीज पडून सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या मोरवळ इथं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. कापूस लावण्यासाठी शेतामध्ये गेले असताना काल 5 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे बहीण आणि भाऊ एका झाडाखाली थांबले असता वीज पडल्यानं बहीण भावाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यामधल्या म्हसवे या गावामध्ये एक आगळी वेगळी नोटीस काढण्यात आली आहे. गावामध्ये केल्या जाणाऱ्या मिरगी माहीवर कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळे कोरोनामुळे ग्रामस्थांनी मिरगी माही न करण्याचा निर्णय घेतला आहे. देवाला नैवेद्य दाखवला जाऊ नये आणि पाहुणे बोलावू नयेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि याची अंमलबजावणी करण्यासाठी कोरोना स्वयंसेवक कमिटीतील 60 स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्य जरी मान्सूनमुळे व्यापला असला तरी कोल्हापूरमध्ये मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसून पंचगंगा नदी घाटावर नेमकं काय वातावरण आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा झालेली असली तरी पाणीदार जिल्हा म्हणून ओळखल्या असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र अजूनही दमदार असा पाऊस झालेला नाही. गेल्या 24 ते 48 तासांमध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. तळ कोकणाला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे, पण कोल्हापूरमध्ये मात्र अजूनही तुरळक सरी काही प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. मी सध्या पंचगंगा नदी घाटावर आहे. गेल्या वर्षी हीच नदी 4 वेळा नदीपात्राबाहेर आली होती आणि मोठा महापूर निर्माण झाला होता आपण बघतोय. आणि आता आपण जर पाहिलं तर ही नदीपात्रातले सगळे दीपस्तंभ असतील किंवा ही सगळी मंदिरं असतील ही उघडी झाली आहेत, म्हणजे पाण्याची पातळी बऱ्यापैकी कमी झाली आहे. समोर आपण जुना आणि नवीन शिवाजी पूल बघतोय जो रत्नागिरी रोडवर आहे, तो पूल देखील त्या पुलावर आपण जर नजर टाकली तर आपल्याला समजू शकतं पाण्याची किती पातळी आहे. आणि खरं तर ज्यावेळा 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो त्यानंतर राधानगरी असेल, गगनबावडा, चंदगड, आजरा, शौवडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो, मुसळधार असा पाऊस पडत असतो. पण आत्ता आपण चित्र बघतो आहे की वरती आकाशात जर पाहिलं तर काळे ढग जे आहेत ते जमा होत आहेत, मात्र दमदार असा पाऊस अजूनही कोल्हापूरमध्ये झालेला नाही आहे आणि जिल्ह्यामध्ये देखील झालेला नाही आहे. येत्या 48 तासांमध्ये घाटमाथ्यावर आणि इतर भागामध्ये मुसळधार असा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मात्र ज्याप्रमाणे तळ कोकण किंवा गोवा किंवा उत्तर कर्नाटकमधला कोस्टल भाग या भागामध्ये जसा मुसळधार पाऊस कोसळतोय तसा मात्र अजूनही कोल्हापूरमध्ये झालेला नाही आहे. एकीकडे ग्रामीण भागातल्या पेरण्या देखील काही प्रमाणामध्ये खोळंबलेल्या आहेत, त्यामुळे पाऊस उघडी घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती. बळीराजाची तशी एक इच्छा देखील होती, पण आता तुरळक पाऊस सुरू झाला, पण दमदार अशा पावसाची अजूनही कोल्हापूरकरांना प्रतीक्षाच आहे.
संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला तो कोकण किनारपट्टीला। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या शिगवण या गावावर निसर्ग चक्रीवादळाचा प्रकोप पाहायला मिळाला। काही दिवसांपूर्वी हसत खेळत असलेलं शिगवण गाव निसर्ग वादळानं होत्याचं नव्हतं केलंय। वादळामुळे शिगवण गावाची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे। पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या आंबा आणि काजूच्या बागा जमीनदोस्त झाल्यात। शेतीचंही मोठं नुकसान झालंय। कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे आणि ते कसं भरून निघणार या चिंतेनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। शिगवण हे 125 लोकवस्तीचं गाव आहे। आता गावच उद्ध्वस्त झाल्यानं सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत हे संपूर्ण गाव आहे। निसर्ग चक्रीवादळाने होत्याचं नव्हतं केलंय। मंडणगड तालुक्यामधल्या या शिगवण गावामध्ये मी आलोय। शिगवण गावाला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला। या ठिकाणचे सगळे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत। माझ्यासोबत या गावचे काही ग्रामस्थ आहेत। काकी मला सांगा, तुमचं घर पूर्ण उद्ध्वस्त झालंय, आता तुम्ही संसार परत कसा थाटणार? माझं घर संपूर्ण उद्ध्वस्त झालंय, म्हणजे वरती 4-5 लाखाचं सामान मी प्लास्टर पेंटिंग केली, त्याच्यामुळे सगळं माझं काही खातीपुस्तकासकट माझं सगळं गेलं आहे। आणि मी एकटीच त्या घरामध्ये होती। जेव्हा वरच्या घरातून फाडी कोपा फुटून पडली तेव्हा त्या वादळात मी आदळत आपट्यात गेली। कोण नव्हता चवट्यात जो तो आपापल्या ह्याच्यात होता। मंजुळा बाळाराम सुर्वे, गाव शिगवण। काका आपलं काय नुकसान झाले, काय अवस्था आहे सध्या? जमीनदोस्त झालेलं आहे। आमचे 3 कुटुंब एका घरामध्ये राहतात, संपूर्ण बेघर झालेले आहेत। अन्नधान्याचे आता तुमची काय अवस्था आहे? जीवन जगण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? आता काय शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाने अपेक्षा पुरवली तर चांगलंच होईल। आता तुम्हाला सरकारची मदतीची गरज आहे, काय तुम्हाला मदत हवी आहे? मदत आता कसं आहे, सर्वांचं सरसर उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याला अन्नधान्याची मदत लागणार आहे। आता हे पावसाचे दिवस आहेत, त्याच्यावरती छप्पर टाकण्यासाठी पण शासन मदत करणार आहे, पण ती तातडीनं मदत केली तर लवकरात लवकर ह्याच्यावरती छप्पर टाकून लोक घरी राहू शकतात। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, शिगवण, रत्नागिरी। निसर्ग चक्रीवादळानं कोकणाचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि कासवांचं गाव म्हणून उदयाला आलेल्या मंडणगड तालुक्यातल्या वेळास गावाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय। 95% गावचं नुकसान झालंय। वादळानंतरचा याच गावातला एक रिपोर्ट बघूयात। कासवांचं गाव म्हणून वेळासला ओळखलं जाते। जागतिक पर्यटन केंद्र म्हणून वेळासचे आता जगाच्या नकाशावरती नोंद झालेली आहे। मात्र याच वेळासला आता निसर्ग चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसलेला आहे। या ठिकाणच्या ज्या बागा आहेत ते सगळ्या बागा नेस्तनाबूत झालेल्या आहेत। कासवांचं गाव म्हणून जगाच्या नकाशावर आलेलं आहे। या गावातलं जे पर्यटन आहे या पर्यटनाला अनेक पर्यटक पसंती देत आहेत। या ठिकाणचं नैसर्गिक पर्यटन म्हणून जगाच्या नकाशावरती पाहिलं जातं आहे। या पर्यटन केंद्राला अनेक लोक येऊन भेटी देत आहेत। याच ठिकाणी कासव महोत्सव भरतो, दरवर्षी या ठिकाणी कासव महोत्सव होतो, हजारो लोक या कासव महोत्सवाला भेटी देतात। मात्र असं असलं तरी आता कुठेतरी या समुद्र किनाऱ्याला निसर्ग चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसलाय, त्यामुळे या गावातल्या जैवविविधतेला आणि या कासव महोत्सवाला या गावातल्या फटका बसलेला आहे। आणि या ठिकाणी जे अभ्यासक येतात त्या लोकांना सुद्धा आता या ठिकाणी येऊन अभ्यास करणंसुद्धा आता शक्य होणार नाही। या गावातलं जे निसर्ग सौंदर्य होतं ते निसर्ग वादळांनी सगळं नस्तनाभूत केलंय। या ठिकाणच्या कासव महोत्सवाला सुद्धा चांगलाच फटका बसला आहे। या लोकांच्या बागा तर उद्ध्वस्त झाल्यात, मात्र या ठिकाणचं जे कासवांचं जे जनजीवन होतं ते सुद्धा आता विस्कळीत झालंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, वेळास, रत्नागिरी। त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या लोकांना, सगळ्या शेतकऱ्यांना गरज आहे ती शासनाच्या मदतीची। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।